नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती या संदर्भातील प्रश्न पत्रिकांचं विश्लेषण करणार आहोत. त्याचं दुसरं लेक्चर आहे, तर चला बघूया यावरील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, दिलेले शब्द ज्या क्रमाने इंग्रजी शब्दकोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, आलमंड, आलमायटी, ऑलरेडी, आलमिरा, अलॉन्ग, पाच शब्द दिले आणि आपल्याला सांगितलं आहे की अल्फाबेट नुसार लिहा, म्हणजे इंग्रजी शब्दकोशानुसार लिहा. तर त्याच्यामध्ये बघा काय करायचं असते. असे अशा प्रश्नांमध्ये बघायचं त्यांचा पहिला लेटर, पहिला अल्फाबेट बघायचं आणि बघायचं की तो सगळ्यात आधी कोणता पहिला अल्फाबेट येतो, कोणाचा अल्फाबेट पहिला येणार आहे. ठीक आहे, तर ह्या पाचही वाक्यांमध्ये बघितलं, पाचही शब्दांमध्ये बघितलं तर पाचही शब्दांमध्ये ए हा अल्फाबेट आलेला आहे आणि ए हा सगळ्यांमध्ये समान आहे, त्यामुळे आपण काय करायचं, दुसरा अल्फाबेट बघायचा. आता दुसरा अल्फाबेट काय आहे, तर पहिल्या शब्दामध्ये एल आहे, दुसऱ्या शब्दामध्ये पण एल आहे आणि पाचही शब्दामध्ये एलच दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करायचं, तिसरा अल्फाबेट शोधायचं. ठीक आहे, तिसरा अल्फाबेट शोधायचं. तिसरा अल्फाबेट काय आहे, पहिल्यामध्ये एम आहे, दुसऱ्यामध्ये एम आहे, तिसऱ्यामध्ये आर आहे, चौथ्यामध्ये एम आय आणि पाचव्यामध्ये ओ आय. ठीक आहे, तर तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की अल्फाबेट लिहून घ्यायचे ए बी सी डी झेड पर्यंत आणि त्यांचे नंबरिंग लिहून घ्यायचे. ठीक आहे, तर एम हा अल्फाबेट बघा, पाचही शब्दामध्ये बघितलं तर एम हा अल्फाबेट, एम तीन याच्यात एम आय, एका याच्यात आर आय आणि एका याच्यात ओ आय. ठीक आहे, तर यांच्यामधून बघा आधी कोणता येतो, तर आधी येतो एम येतो, त्याच्यानंतर येतो ओ येतो, त्याच्यानंतर आर येतो. म्हणजेच काय, तर एम नावाचे तीन आहेत, एम अल्फाबेट असणारे तीन शब्द आहेत, म्हणजे ते तीन शब्द तीन पोझिशनवरती, पहिल्या तीन पोझिशनवरती येतील, त्याच्यानंतर चौथ्या पोझिशनवर कोणता येईल, तर ओ येईल आणि शेवटी कोण येईल, आर येईल. ठीक आहे, आर येईल. आता ओ वाल्याचा नंबर किती आहे, पाचवा नंबर आहे. ठीक आहे, आर वाल्याचा नंबर किती आहे, आर वाल्याचा नंबर आहे तिसरा, हे शेवटी येतील, पाच आणि तीन शेवटी येतील. ठीक आहे, पाच आणि तीन शेवटी येणारे ऑप्शन कोणते आहेत, तर पाच आणि तीन याच्यामध्ये पण पाच आणि तीन येतं, याच्यामध्ये पण पाच आणि तीन येतात. ठीक आहे, तर आता आपण बघू हे तीन शब्द आलमंड, आलमायटी आणि अल्मिरा. ठीक आहे, यांच्यामधून तिसरा शब्द आला एम, तर चौथा शब्द बघा याच्यामध्ये आहे ओ, याच्यामध्ये आहे आय आणि याच्यामध्ये आहे आय. ठीक आहे, आता ओ आय आय याच्यामधून दोघांमध्ये आय आहे आणि एकामध्ये ओ आहे, तर आय आधी येतो, म्हणजे कोण दोन शब्द येणार आहे ते पहिल्या दोन पोझिशनवर येणार आहेत आणि तिसरा ओ वाला आहे, तिसऱ्या पोझिशनवर येणार आहे. ठीक आहे, तर ओ वाला कोणता आहे, आलमंड, म्हणजे हा तिसरा एक, म्हणजे मधातल्या पोझिशनवर कोणता येणार आहे, तिसऱ्या पोझिशनवर, तर एक नंबरचा. आता असा कोणता दिसतंय का, एक पाच तीन शेवटी, एक पाच तीन कुठे दिसतंय, एक पाच तीन इथे दिसतंय, म्हणजे आपला ऑप्शन नंबर एक. दुसरं बघायची गरज नाही, ऑप्शन नंबर एक हा आपला योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे उत्तर काढून घ्यायचे. तर पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं नाही, आपल्याकडे टाइम कमी असतो, त्यामुळे पूर्णपणे सॉल्व्ह करत बसायचं नाही. ठीक आहे, तर चला बघूया प्रश्न क्रमांक दोन. आता आपल्याला काय म्हणताय, तर ए हा बी पेक्षा मोठा आहे, हा सिम्बॉल असतो, हा मोठ्याचा सिम्बॉल असतो. ठीक आहे, हा जो सिम्बॉल असतो हा कशाचा आहे, लहानाचा सिम्बॉल आहे, म्हणजे याच्या इकडली संख्या असेल ती लहान असेल, इकडली संख्या असेल मोठी असेल. ठीक आहे, आणि असं जर सिम्बॉल असेल तर इकडली संख्या असते ती काय असते, मोठी असते, आणि इकडली असते ते लहान असते. ठीक आहे, तर काय म्हणतो, ए हा बी पेक्षा मोठा आहे, याच्यामध्ये काय म्हणतो, बी हा सी पेक्षा मोठा आहे, हा बी हा सी पेक्षा मोठा आहे आणि सी हा डी पेक्षा मोठा आहे. तर आपला प्रश्न काय म्हणतो, तर कोणता पर्याय बरोबर असेल. ठीक आहे, तर सी पहिला पर्याय दिला आपल्याला, सी हा ए पेक्षा मोठा आहे का, आहे का बघा बरं, सी हा ए पेक्षा मोठा आहे का, नाही, ए हा सी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपला पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे, ए हा डी पेक्षा मोठा आहे का, ए हा डी पेक्षा मोठा आहे का, तर ए हा डी पेक्षा मोठा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा आपला योग्य उत्तर आहे. बाकीचे पर्याय बघायची गरज नाही, आपला बी हा पर्याय बरोबर आलेला आहे. ठीक आहे, तर चला बघूया तिसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक तीन,
38 रिकामी जागा, 125 रिकामी जागा, 5 रिकामी जागा, 63 असं आपल्याला एक काय दिलेलं आहे, तर एक पदावली दिलेली आहे. या पदावलीमध्ये हे जे रिकामी जागा दिलेली आहे ना, याच्यामध्ये कोणते तरी चिन्ह येणार असं आपल्याला सांगितलं आहे. तर कोणते चिन्ह आल्यानंतर ही पदावली बरोबर येईल ते बघायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागतील, हे पर्याय जे दिलेले आहे, पर्याय पर्यायाचा उपयोग करून आपल्याला तो उदाहरण सोडवून बघायचं आहे. आणि जे पर्याय बरोबर असतील, पदावली बरोबर येईल, तो पर्याय आपला बरोबर असेल. ठीक आहे, तर आपण पदावली सोडून बघू. 125 5 63. ठीक आहे, आता इथं जे रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये जे चिन्ह दिलेले आहे ते मांडून बघू. याच्यामध्ये पहिला चिन्ह आहे बेरजेचा, नंतर भागाकार आहे, नंतर बरोबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये अशा प्रकारचे उदाहरणं असतात. त्याच्यामध्ये काय करतो, आपण बॉडमासचा उपयोग करतो. ठीक आहे, कंचे भागू बेव म्हणजेच काय, तर पहिल्यांदा ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजेच कंस सॉल्व करतो. ठीक आहे, कंस सोडवतो. त्याच्यानंतर भागाकार, भागाकार सोडवतो. त्याच्यानंतर गुणाकार सोडवतो, गुणाकार, बेरीज, आणि त्याच्यानंतर काय सोडवतो, वजाबाकी. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, भागाकार कुठे दिसत आहे का, तर याच्यामध्ये भागाकार दिसत आहे, 125 भागेला 5. ठीक आहे, तर हे 38 अधिक जसेच्या तसे लिहून घ्या, 125 भागेला 5 किती येतात, किती येतात, तर 25 येतात, बरोबर 63. ठीक आहे, आता 38 अधिक 25 बघा, 63 येतात का. 38 अधिक 25 करून बघा, 8 अधिक 5 13 3 7 1, 3 अधिक 2 अधिक 1 6 म्हणजे 63 बरोबर येतं उत्तर. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, दुसरा पर्याय बघायची गरज नाही, पर्याय क्रमांक पहिला बरोबर आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा बघू चौथा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हणतो, सर्व टेबल खुर्ची आहेत. आपल्याला अशा प्रकारचे उदाहरण सोडवायचे आहे, तर काय करावं लागेल, काय इमॅजिन करावं लागेल. एक याला आपण समजून घेऊया, टेबल आहेत. ठीक आहे, या वर्तुळाला समजून घेऊ आपण, टेबल आहे. ठीक आहे, तर हे सगळे टेबल काय म्हणतात, सर्व टेबल, हे सर्व टेबल आहेत ना, सर्व टेबल काय म्हणतात, खुर्ची आहे म्हणतात. हे सर्व टेबल आहेत ते काय असतील, खुर्ची आहे. याला आपण काय समजून घेऊ, खुर्ची आहे. ठीक, मोठा वर्तुळ आहे त्याला आपण समजून घेऊ, खुर्ची आहे. आणि दुसरा वाक्य काय म्हणतो, एकही खुर्ची दिवा नाही. ह्या खुर्चीमधून काय म्हणतात, या खुर्चीमधून एकही खुर्ची दिवा नाही. म्हणजे एक दिवा काय असेल, दुसरा एक वर्तुळ असेल, आणि या खुर्चीमधली एकही खुर्ची दिवा नसेल. ठीक आहे, आता अनुमान काढायचं आहे. अनुमान काय निघत आहे, की काही टेबल दिवा आहे, काही टेबल दिवा, काही टेबल दिवा आहे, असा अनुमान बरोबर आहे का बघायचं आहे. तर या आपल्याला सांगितलं होतं की खुर्ची टेबल, सगळे टेबल काय आहेत, खुर्ची आहेत, आणि एकही खुर्ची दिवा नाही. तर ह्या टेबलमधून एकही एक तरी टेबल दिवा असेल का, काही टेबल दिवा आहे म्हणतात, तर एकही टेबल दिवा असू शकत नाही, कारण दिवा हा या साईडला आहे आणि टेबल हा इकडे आहे. ठीक आहे, म्हणजे हा पण आपला चुकीचा अनुमान आहे. एकही टेबल दिवा नाही, एकही टेबल दिवा नाही, हा एक अनुमान काढलेला आहे, आणि हा अनुमान आहे बरोबर, कारण हे टेबल ह्या साईडला आहेत आणि दिवा ह्या साईडला आहे. ठीक आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक अनुमान दोन काय असेल, अचूक म्हणजे बरोबर आहे. तर हा बी ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. तर चला बघूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय म्हणतो, एका मुलीकडे बोट दाखवून निलेश म्हणाला, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे, तर निलेशचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते. आणि कंसामध्ये सांगितलंय आजीला फक्त एकच मुलगा आहे. ठीक आहे, काय म्हणतो, निलेश एका मुलीकडे, निलेश एका मुलीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची, निलेशची आजी असेल, आजीचा एकुलता एक मुलगा, आजीचा असेल एकुलता एक मुलगा, आजीचा एकुलता एक मुलगा कोण असेल, निलेशचे बाबा असतील. हे कोण असतील, निलेशचे बाबा असतील, कारण एकुलता एक मुलगा आहे, बाबा असतील. आणि काय म्हणतात, याच एकुलत्या एका मुलाची म्हणजेच त्याच्या बाबाची मुलगी, जो निलेश बोर्ड दाखवतो. तर निलेशच्या त्या मुलीशी संबंध कोणते, नाते कोणते, तर बाबाची मुलगी म्हणजे निलेशची कोण असेल, निलेश कोण असेल, तिचा भाऊ असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. ठीक आहे, तर चला बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो आपल्याला, एका माणसाच्या रांगेमध्ये, एक रांग आहे माणसांची, त्यामध्ये काय म्हणतो, मधल्या माणसाचा क्रमांक किती आहे, 22 आहे, तर त्या रांगेत एकूण माणसे किती, एक रांग आहे
एक रांग आहे, एक रांग दिलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये हा मधला जो माणूस आहे, रांगेमध्ये उभा असणारा मधला माणूस आहे, त्याचा नंबर किती आहे? 22 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होईल, तर त्याच्या समोर किती लोक उभे असतील? 21, ठीक आहे, कारण त्याचा नंबर 22 आहे. आणि त्याच्या मागे किती लोक उभे असतील? कारण तो मधात असल्यामुळे समोर जेवढे व्यक्ती उभे असतील तेवढेच व्यक्ती मागे उभे असतील. म्हणजेच समोर 21 लोक उभे आहेत, तर मागे पण 21 लोक उभे असतील, ठीक आहे. म्हणजे एकूण किती माणसे उभे असतील, एकूण किती माणसे आहेत असं विचारता, तर समोर 21 आहे, ठीक आहे, मागे 21 आहेत, समोर 21 आहे, अधिक मागे 21 आहे आणि तो पण एक, ठीक आहे, तो पण एक माणूस आहे. त्यामुळे 21 अधिक 21 42, 21 अधिक 21 42 अधिक 1 43, किती एकूण माणसे असतील? तर 43 माणसे असतील. आणि पर्याय क्रमांक ड हा, डी हा आपला योग्य उत्तर असेल, ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो? आपल्याला काही नंबर दिलेला आहे, एक नंबर दिला आहे, 3, त्याच्यानंतर दिलेला आहे 5, त्याच्यानंतर दिलेला आहे 9, त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 33, त्याच्यानंतर 65, त्याच्यानंतर 129. आता बघा, ह्या 3 नंतर 5 येत आहे, त्याच्यामध्ये फरक दिसतोय 2 चा, त्याच्यानंतर 5 नंतर फरक दिसतोय 4 चा, नंतर 8 चा फरक दिसतोय. आपल्याला फरक काही समान दिसत नाही, पुन्हा काही रिलेशन दिसतंय का? 3 चे डबल करा बरं, 3 चे डबल किती होतील? 6 होतील. आपल्याला 5 दिसतंय, 5 चे डबल करा 10 होतात पण 9 दिसतंय, 9 चे डबल करा 18 होतात पण 17 दिसतंय. म्हणजेच काय? तर 3 चे जर डबल केलं आपण तर किती? 6 येतात. 6 मधून 1 मायनस केलं, 1 वजा केलं तर आपल्याला 5 मिळतं. तसेच हा 5 चे जर डबल केलं, 5 चे डबल होतात 10 आणि 10 मधून 1 वजा केलं तर आपल्याला मिळतात 9, ठीक आहे. या 9 चे डबल करा, 9 चे डबल केलं तर आपल्याला मिळतात 18 आणि याच्यामधून 1 वजा केलं तर आपल्याला मिळतात 17, ठीक आहे. म्हणजे याच्या समोरचा जो जी संख्या असेल ना ती काय असेल? तर 129 चे डबल करा, 129 चे डबल करा, 129 चे डबल किती होतील? तर 258 आणि याच्यामधून 1 जर वजा कराल, 1 वजा कराल, हाच पॅटर्न लागू होईल याच्यासाठी पण, 1 वजा कराल तर किती होईल? 257. आणि 257 असणारा पर्याय कोणता आहे? तर 257 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, आणि हा आपला योग्य उत्तर असेल, ठीक आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 8. याच्यामध्ये सेम मगाशी सोडवलं होतं तशाच प्रकारचा काय दिलेलं, काही बैल वर्तुळ आहे म्हणतात. काही बैल आहेत, याला आपण बैल समजून घेऊ, ठीक आहे. ह्या वर्तुळाला आपण बैल समजून घेऊ, ठीक. आणि हे काही बैल जे आहेत ते काय म्हणतात? तर वर्तुळ आहेत, याला आपण वर्तुळ म्हणू. ह्या वर्तुळाला वर्तुळ म्हणू, ह्या बैलाला, ह्या वर्तुळाला बैल म्हणू, ठीक आहे. तर दुसरा एक वाक्य दिलेला आहे, काही बैल वर्तुळ आहे असं सांगितलं. आणि दुसरा वाक्य दिलेला आहे, सर्व वर्तुळ सिंह आहेत. हे ह्या वर्तुळाला वर्तुळ म्हटलं ना, तर हे सर्व वर्तुळ काय दिलेलं आहे? तर सिंह आहे म्हणतात. हा मोठा वर्तुळ असेल आणि मोठ्या वर्तुळामध्ये, मोठ्या गोलामध्ये हा वर्तुळ आहे, ठीक आहे. म्हणजे सर्व वर्तुळ हे सिंहामध्ये आले, ठीक आहे. आता अनुमान बघा, त्याच्यामधून रिझल्ट काय मिळतो आपल्याला? सर्व वर्तुळ सिंह आहेत. सर्व वर्तुळ सिंह आहेत का? तर याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीत, कारण सिंह हा मोठा दिसतोय, सिंहाचा गोल मोठा दिसतोय आणि वर्तुळ लहान दिसतंय. म्हणजे सर्व वर्तुळ सिंह आहेत हा चुकीचा अनुमान आहे. सर्व बैल वर्तुळ आहेत, हे बैल इकडे राहिले, सर्व बैल वर्तुळ दिसतंय का? नाही. म्हणजे हा पण चुकीचा दिसतंय. काही बैल सिंह आहेत, काही बैल हा गोल दिसतंय बघा बैलाचा, आणि सिंहाचा गोल दिसतंय, दिसतंय काही काही बैल सिंह दिसतायत, ओके, म्हणजे हा बरोबर आहे, ठीक आहे. काही सिंह बैल आहे म्हणतात, म्हणजे काही सिंह, सिंहाचा जो गोल दिसतोय आणि बैलाचा जो गोल दिसतोय बघा, काही सिंह बैल आहेत, म्हणजे हा पण बरोबर आहे. म्हणजे आपलं काय आहे? तिसरा आणि चौथा बरोबर आहे. तिसरा आणि चौथा, फक्त तिसरा आणि चौथा बरोबर असणारा पर्याय, पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर असेल. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 बघा, याच्यामध्ये काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 9, ठीक आहे. जर फिरोजाबाद, फिरोजाबाद, फिरोजाबाद हा शब्द बाडोजा फिर असा लिहितात, तर अहमदाबाद हा शब्द कसा लिहितात, ठीक आहे. आता बघा, ह्या फिरोजाबाद मध्ये, फिरोजाबाद कडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतो, ठीक आहे, काय पॅटर्न आहे तो लक्षात घ्या. फिरोजाबाद, ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिसत आहे
दो जाफीर। ओके, आपल्याला शब्द दिसतात। आता बघा, याच्यामध्ये पण फिर दिसतं, याच्यामध्ये पण फिर आहे, म्हणजे हे अगोदरचे तीन जे अल्फाबेट दिसतात ते शेवटी तीन आलेले आहेत, ठीक आहे। हा शेवटचा बाद दिसतंय बघा, हा बाद समोर आलेला आहे, ठीक आहे। आणि हा ओझा दिसतंय, ओझा मधात जसा तसा आला आहे, ठीक आहे। म्हणजे तीन तीनचा ग्रुप बनवलेला आहे आणि हा तीनचा ग्रुप शेवटी टाकलेला आहे, हा शेवटचा तीनचा ग्रुप अगोदर टाकलेला आहे आणि मधातला ग्रुप मधातच ठेवलेला आहे, ठीक आहे। म्हणजे अहमदाबाद मध्ये पण तोच पॅटर्न असणार, ठीक आहे। अहमदाबाद मध्ये पण काय असणार, तोच पॅटर्न असणार जो फिरोजाबाद मध्ये आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये पण तीन तीनचा ग्रुप करून टाका, AHM, दुसरा आहे ADA आणि तिसरा आहे BAD, ठीक आहे। आता काय करायचं आपल्याला, हा BAD आहे तो आधी लिहायचा, BAD आहे तो आधी लिहायचं, बाद त्याच्यानंतर मधातला मधातच ठेवायचा ADA, आणि पहिला आहे तो शेवटी लिहायचा, पहिला ग्रुप आहे तो शेवटी लिहायचा AHM, ठीक आहे। याच्यापासून कोणता शब्द बनतो, बा दादा AHM, ठीक आहे। बघा बरं, बा दादा AHM दिसतंय का कुठे, बा दादा AHM। पहिला पर्याय क्रमांक ए मध्ये, पर्याय क्रमांक हे आपला ए, हा आपला बरोबर उत्तर आहे, ठीक आहे। तर चला बघूया आपण प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10, एक सिरीज दिलेली आहे, एक मालिका दिलेली आहे आपल्याला। या मालिकेमध्ये काय म्हणतो, एक अंक दिलेला आहे, 1 2 3, 1 2 1 2, 4 3 3, 6 5 4, म्हणजे हे अंक आपल्याला सिक्वेन्स नुसार दिलेले नाही, 1 2 3 3 यायला पाहिजे त्याच्यानंतर 4, असं काही पॅटर्न मध्ये दिलेलं नाही। तर दुसरं पॅटर्न शोधून बघा बरं याच्यामध्ये काय दिसणार, काय करायचं याच्यामध्ये, असं पॅटर्न जर दिसलं नाही तर काय करायचं, एक अंक सोडून पॅटर्न शोधायचा प्रयत्न करायचा। एक अंक सोडून पॅटर्न शोधा बरं, एक नंतर एक येतो, त्याच्यानंतर 4 येतो, त्याच्यानंतर 3 येतो, म्हणजे ह्याच्यामध्ये पण काही पॅटर्न दिसत नाही। एक काम करा, 2 अंक सोडून पॅटर्न शोधून बघा, 2 अंक सोडून जर पॅटर्न शोधले तर 1 नंतर 2 येतो, 2 नंतर येतो 3, 3 नंतर येतो 4, म्हणजे 2 अंक सोडून काय येणार, 4 नंतर येणार, इथं येणार 5, ठीक आहे। आता हा दुसरा अंक दिसत आहे, दुसऱ्या अंकामध्ये पुन्हा 2 अंक सोडा आणि 2 नंतर दिसत आहे 4, 4 नंतर दिसत आहे 6, म्हणजे 6 नंतर काय दिसेल, इथं दिसणार आपल्याला 8 दिसणार, ठीक आहे। तसंच हा जो 1 दिसत आहे, तर ह्या 1 नंतर आपल्याला 2 अंक सोडा, काय दिसत आहे 3 दिसत आहे, 3 नंतर काय दिसत आहे 5 दिसत आहे, म्हणजे 5 नंतर काय दिसणार 7 दिसणार, कारण 2 2चा फरक आहे, म्हणजे आपल्याला काय येणार 875, हा आपला योग्य उत्तर असेल, 875 हा आपला योग्य उत्तर आहे, ठीक आहे। अशा प्रकारे 10 प्रश्न संपलेले आहेत। तर चला बघूया, चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। थँक्यू।